सकस प्रस्तुत गावाकडच्या गोष्टी पर्व तिसरे. अवे आलं का हुरडं फुका? अरे काय घरात बी नाही, फोन बी उचलं नाही. अरे आला इचरच नाही कुठं गेलाय म्हणून? नाही बाबा, एवढी हिंमत आपल्यात तर नाही. त्याच्यापेक्षा तिकडे मराय गेलं तिकडे जाऊ दे. ते दोन दिवस फिराकले बी नाही बरं का आपल्याकडे? अरे देवळा बी झोपायला नाही बाळकाव, कुठेतरी पाणी मुरतय बरं का? मुरतय म्हणजे ऐश्वर्या आली ना तुला बरं माहिती. अरे ती सारिका सांगत होती पाण्यावर भेटली होती तिला, आता इथंच राहणार आहे आणि पुढचं शिक्षण बी इथंच घेणार आहे, ह्याचा आदर्श घ्यायचा ठरवलाय असं सारिकाला सांगत होती रे. आणि सारिकाला बी तेवढंच पाहिजे. मी काय म्हणतो, राहिली तरी कुरकुर नाही केली पाहिजे रे. उठसूट आपलं काय बाबा, आता घरातल्या गोष्टी इथं नको रे. जगातल्या सगळ्या नवऱ्यांची हीच गत आहे. आईला जरा विरंगुळा म्हणून म्हटलं काम करावं, इथे बीतीस म्हणजे जगायचं कसं माणसानं बापू. अरे घरोघरी मातीच्या चुली दुसरं काय दावा. चला कामाचं उरकून घे, जा बरं देतो गावात जमल तसं दे. सांगू का? अरे बाबा तू बस तिथे. अरे पाय घासरला. गावीच किती बरं वाटत ना, म्हणूनच तर राहिलो ना मी गावी. खरंच मलाही आता इथेच राहायचंय तुझ्या सोबत. घरातले आहेत म्हणून तिकडे, नाही तर गावातून गेलेल्या माणसाला मुंबईत अजिबात करमत नाही बघ. अगं गावातन गाडी बाहेर पडते ना तवाच रडाय आल्यागत होत. माग पडणारी आपली माणसं, घर आणि झाडं पण बघावण्याशी वाटत, जावं असंच वाटत नाही. असं वाटतं हिथंच उतरून माघारी जावं. कशाला आपली माणसं सोडून लोकांची चाकरी करायला जायची? राग मुंबईच्या कामाचा नसतो ग, असतो तो आपल्या मातीला आणि आपल्या माणसांना सोडून राहण्याचा. पण आता आपली माती आणि आपली माणसं सोडून मला कुठेच जायचं नाही बघ. माझ्या आयुष्याची माती करणार आहेस बघते. एवढी वाईट आहे का रे मी? आधी चुकलं असेल माझं, पण आता ती चूक सुधारायला मी इथे आली आहे ना. ऐश्वर्या तेव्हा गोष्ट वेगळी होती, आता तसं काय राहिलं नाही. आता तुझं प्रेम नाही का माझ्यावर? लहानपणापासून तू मलाच बघितलंस, सहा सहा महिने वाट बघितलीस माझी, आणि मी आता असं का बोलतोयस? तूच तर म्हणली होतीस ना गावाला राहणं म्हणजे अधोगती, आता कुठनं प्रकाश पडला? ते कसं का असे ना, पण मला आता समजलंय ना, मला लग्न करायचंय रे तुझ्याशी. गोट्या समय नाही मिळाला. काल बस नाही आला की ग? गावात दिसलं का? नाही गावात, गावात बी नाही दिसला. काय काय झालं? काय काम असलं तर फोन कर की. नाही तसं काय काम नाही. ऐकलं का झालं? एवढं सगळं होण्याआधी एकदा तरी मला सांगायचं होतंस, तसं मला चांगलीच ओळखते मी. अजून बी ते ऐश्वर्याच्या पदराखाली जाऊन दडून बसला असेल बघ तू. तसं नाही ग तो. मग फोन का नाही उचलला आणि भेटायला का नाही आला? ती बी आत्ता ऐश्वर्या आल्यावरच का नाही? खरं तर माझी चूक झाली, मी लईच बोलले त्याला त्या दिवशी. त्याचा असेल आधी काय
कुणाचं नसतं आजकाल, सांग की. पण झालं गेलं सोडून पुढे तर गेलंच पाहिजे ना. झालं गेलं सोडून मागचं पुढे घेऊन नाही. येडी आहेस तू घोळसाट. संगे मागाशी विचारत होतीस ना समय कुठं आहे म्हणून. तिकडे त्या वाकड्या जांभळी खाली बसलाय त्या ऐश्वर्याला घेऊन. बर जातो मी. झालं कळलं ना. आमच्या अण्णांची लई इच्छा होती मला शिकवायचे. पुरग्या असून मला काय कमी पडू दिलं नाही. आठवीत असताना अण्णा गेल आणि शाळेवर माझ मनच उडालं बघ. जगावंच वाटत नव्हतं. जगात सगळ्यात जास्त जीव मी त्यांच्यावर लावला होता. इकडे बघून कस बस जगले. पुन्हा कुणावर जीवच लागला नाही ग. मी आपली एकलीच असायची. मग समय आला अण्णांच्या जागी मी त्याला मानते. बापाची जागा लग्न झाल्यावर नवरा घेतो असं म्हणते. पण येऊ समय तू म्हणतेस तसाच निघाला. आणि परत एकदा माझ्या जगण्यात मनच उडालंय बघ. असं असेल तर नको जायला. आपण असं कस जावं तर लागलंच ते. आपण रडायचं आणि त्यांना मजा मारायची असं नाही चालणार. ताप तर त्याला बी झालाच पाहिजे. माझ्या डोळ्यात पाणी आणून त्याला हसू नाही द्यायची मी. गुराकडची माणसं आपण. रेडा मस्तीला आला की बडवायला पण कमी करत नाही. आलेच मी. ऐश्वर्या तुझं सगळं पटतंय मला. पण मी काय सांगतो ते नीट ऐक. तू तेव्हा मला सोडून गेलीस ना तेव्हाच मी तुझा विषय सोडलाय. आता मला दुसरं कोणतरी आवडत. म्हणजे तू पण त्याच्यासारखाच निघालास. दुसरी बघितलीस. तू नाही बघितलं का दुसरा. एवढी चांगली आहे का रे ती की तिच्यासाठी तू मला नाही म्हणतोयस. कधीतरी तू सुद्धा कुणासाठी तरी मला नाही म्हणली होतीस. आज मी कुणासाठी तरी तुला नाही म्हणतोय. त्यात काय झालं. आता तुझ्यापेक्षा चांगली आहे की नाही मला नाही माहिती. पण ती माझी आहे. फक्त माझी. एवढंच मला माहिती आहे. समाधान मला त्रास होतोय तुझ्या बोलण्याचा. आधीच खूप त्रास झालाय अरे. नको ना असं बोलूस. मला लग्न करायचंय अरे तुझ्या. यासाठी आम्ही लगेच कुणावर जीव लावत नाही. जवळ येऊ देत नाही. तुमची ना जातच तसली असती. परत एका तोंड मला दाखवू नकोस. आणि म्हणत असेल गावातली साधी बुळी पुरगे काय करणार आहे. आता बघच मी काय करते. अग ए भवानी लांब राहायचा. लांब नाहीतर झिंजा उपटो ना त्यात दिन. समाधान अशी प्रेम करणारी माणसं नशिबानेच भेटतात. मलाही भेटेलच असं कोणतरी.
मी का खोट बोललो होतो आणि ऐश्वर्याला भेटा गेलो होतो कारण ती संधीपेक्षा भारी दिसते म्हणून. आयुष्यात असली भारी बायको मिळणार असेल तर कुणाला नको आहे म्हणून वास मी भायकलो होतो. संगी गेल्यापासून काही एक मिनिट पण करमत नाही. आता कळलंय मला तिचंच लय प्रेम होत माझ्यावर आणि माझ तिच्यावर. तुम्ही लका काहीतरी करा की खरं प्रेम असल तर जीव द्यायला बी कमी नाही करायचं पण धोका दिला तर मैताला बी उभा राहणार नाही सांगते. माणसानं खोटं बोलून कुणाला हसवलेलं चांगलं पण रडवलेलं लय वाट सम्या. जिथं संतना आव्याज नाही तिथं थांबून बापू तरी काय करणार. तुझं दुबक आपलाही शेकट